मित्रांनो, मी सिद्धार्थ निकम तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज आपण आलो आहे कासगाव बदलापूर या अड्ड्यामध्ये। आलो आता आपण, कारण की आज पण दोन अड्डे आहेत, एक हरिग्रामला आहे न बदलापूरला आहे, तर आम्ही आलो आहे बदलापूरमध्ये। तर आता जाऊ आपण पुढे, बघू आज काय काय घडतं अड्ड्यामध्ये, आपल्याला कुठली कुठली बैलं पाहायला भेटतात। तर चला भेटूया पुढे। मित्रांनो, ही आजच्या अड्ड्याची ही फाटी आहे, बघू शकता तुम्ही। आज स्टेज गर्दी झाली बऱ्यापैकी। मित्रांनो, जर आपल्या व्हिडिओवर बघत असाल तर व्हिडिओला लाईक करा, आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर चला आता आपण जाऊया पुढे आणि बघूया कुठली कुठली बैलं आली आहेत, आपल्याला कुठली कुठली बैलं बघायला भेटतात। चला जाऊया आता आपण बैलांकडे। मित्रांनो, तर आता आपण आलो आहे बैलांजवळ। मस्त अशी सावलीमध्ये बैलं बांधलेली आहेत। एवढी काय बैलं दिसत नाहीत आपल्याला, आहेत थोडीफार बैलं, बघूया आपण जाऊ पुढे पुढे कुठली कुठली बैल। मित्रांनो, आता इथून तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी, अड्ड्याचा व्ह्यू। तर ही सर्व बैलं निघाली आहेत खाली पळायला, बघा इथून पूर्ण अड्डा कव्हर होतो, एवढी हाईट आहे। तर पूर्ण जी फाटी आहे ना ती इथून दिसते आपली। सर्व बैल खाली जात आहेत, आपण पण जाऊ खाली। मित्रांनो, ऊन भरपूर पडत आहे, तर आता आम्ही घेतोय गोळा, बर्फाचा गोळा घेऊ। आता गोळा खाऊ मस्त, आता या भयानी बनवले गोळे, गोळ्याचा आस्वाद घेऊ आम्ही। मित्र पण आहेत मंग्या आणि आपलं रोहित आहे, गोळा वगैरे खाऊ आणि मग पुढे जाऊ। मित्रांनो, आता आपण इथूनच शर्यती बघू मग खाली जाऊ, बघा वासरभर कशी पळतात। बघा आता कॅमेराचा स्टँड वरती कॅमेरा मध्ये एकदा बघा, ही सिंगल चक्री शर्यत आहे, सिंगल सिंगल बैल बघा कशी पळतात। मित्रांनो, आता आपण खाली आलो सुट्टीवरती, आता इथूनच आपण दोन चार शर्यती घेऊ। सिद्धार्थ
दिलबर मित्रांनो या गाडी दिलबर आणि गब्बर आता विजय झाले ते मित्रांनो आता ज्या झालेल्या बिंदोटे शर्यतीमध्ये ही गाडी विजय झालेली आहे तर आपल्या समोर आहे विजय गाडीचे मालक दादा नाव काय तुमचं माझं रोहित वाईले आणि आपल्या बैलांचा परिचय सांगा यो गब्बर आणि यो दिलबर आजच्या शर्यतीबद्दल तुम्ही काय सांगाल आजची शर्यत की आम्हाला खूप आनंद झाला आजची तुमची मोठी शर्यत होती हां मोठी होती ना आमचे सर्व शर्यत मोठेच असतात चार पांच गुलाल पड़े बाकी सगले जिंक गाड़ी वालवली गाँव हेलो वालवली गाँव बदलापुर बैलांचं नाव वजीर गरुड दोन्ही चांगली पळतात एकदम एक जीव पळतात गाडी आज तुमचा खालून म्हणजे जेव्हा गाडी तुमची खाली पळायला गेली तेव्हा तुम्हाला काय वाटत होतं आम्हाला एवढाच वाटत होतं आतमध्ये एक आपले आज गुलाल 100% होणार आणि आम्ही याच खुशीमध्ये आलतो आम्हाला आमच्या बैलाची एवढी काळजी आहे का आम्ही बैल अड्ड्यात आलो का आम्ही गुलालाच्याच आशेत येतो तुमच्या विरुद्ध कुठली गाडी होती आमच्या विरुद्ध नेरल कडव नेरल चढवलं हा ती पण मोठीच गाडी आहे मोठी गाडी होती अच्छा तर तुमच्या बैलांनी तुम्हाला गुलाल मिळवून दिला तुमचं अभिनंदन करतो धन्यवाद तुमच्या धन्यवाद तुमच्या माझं नाव रवींद्र पवार बैलांची नाव तुमच्या अंजीर आणि तुपान तुपान त्याबद्दल काय सांगाल आम्हाला आनंद आहे आज आमचा बैल फर्स्ट टाइम पब्लिक बोलून टाकतो हेच आम्हाला गर्व आहे अंजीर नाही तुपान पण लेकडचा बैल आहे याला आज आम्ही पब्लिक बोलूला याचाच आम्हाला आनंद आहे आमचाच मित्र आकाश राऊत आणि परले जाऊचा विष्णू शेठ हो चांगलीच होती आज बोलायला बैलांच्या बद्दल बोलायला जागाच राहिली नाही आनंद भरपूर कसं आहे माहिती आहे का जागेवर घरच्या मैदानात जाऊन गाडी टाकायची हे खाऊ नसतो आज घरच्या मैदानात जाऊन गाडी टाकली पहिल्यांदा आम्हाला होते आम्हाला होती जितणार आता आम्ही आता बिंजोरच्या जवळजवळ 25-30 झाले थँक्यू अंतराक्ष
अंतरक्ष होती का तर नक्की त्यांनी विजय मिळवला आणि आपली गच्ची गाडी का गच्ची गाडी साधारण तर किती वेळ म्हणजे कधीपासून आपल्याकडे येत नाही ना विजय मिळवला तर या गाडी कोणाचे नाव बोलत आपण भावेश कोंडीलकर आणि आपल्या टीमचा सपोर्ट कसा असते जेव्हा आपले मैदानात गाडी संजय देसले आणि नियोजन कोण करते गाडीचा आपल्या तर नक्कीच अभिनंदन असे विजय प्राप्त झाले भावांनो हे बैलाचे मालक हे बैलाचे मालक हे बैलाचे मालक धरलं आपल्याला आड्यामध्ये ना सेम आपल्या बकासूर सारखा बैल भेटलेला आहे दादा नाव काय तुमचं शिवाजी वाळकुविरले तुमच्या बैलाचा परिचय सांगा थोडा आम्हाला दामोदे आमच्या बैलाच बैल आम्ही बैल आणून 6 महिने झाले पण बैलाने आम्ही तपलिंगने दिली आणि व्यवस्थित चालतो 15 शर्ती गेले आम्ही हा बैल आपण कुठल्या जातीमध्ये येतो हा बैल बैलाची जात कुठली असेल आरमावली 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 जातीमध्ये येतो आणि तुम्ही कुठून आला आम्ही धामोदेवरून नेरळ नेरळ जवळ नेरळ माथेरान मित्रांनो नेरळवरून मी कामा आलेलो त्यांचा बैल सेम आहे ना बकासर सारखा दिसतो तुमची आज शर्यत झाली 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 पंद्रह शर्ती झाली पंद्रह म्हणजे 13 विन भेटले बकासूर छोटा बकासूर बकासूरला स्वतःचा बैल आहे लाडू लाडू हा घरचाच बैल आहे गाडी कुठल्या नावाने पळते एकविराईच्या तर काका तुमचं अभिनंदन करतो कारण की तुमच्या छोट्या बकासूरने आज तुम्हाला गुलाल मिळवून दिलाय तर तो त्याची कामगिरी जी आहे ती अशीच पुढे नेत राहू आणि तुमचं नाव आणि तुमच्या गावाचं नाव प्रसिद्ध करतो धन्यवाद धन्यवाद आमची मुलाखत घेतल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद आमच्याकडून पुढे वाटसाठीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो तर आपण आता ज्या गाड्या विजय झाल्या आहेत त्यांच्या मुलाखती घेतो आहे आणि जर तुम्ही आपली व्हिडिओ जर बघत असाल ना तर आपली व्हिडिओ पूर्ण बघा थोडी पण अशी म्हणजे स्किप नका करू आणि आपली व्हिडिओ आवडली तर लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलवर सबस्क्राईब नक्कीच करा तर आता बघू शकतो तुम्ही गाडी आले गर्दी आता आहे म्हणजे संध्याकाळचा वेळ झाला आहे गर्दी पण भरपूर झालेली आहे आता अड्ड्याला पण आपल्याला पाहिजे तेवढी अशी मोठी मोठी बैलं बघायला नाही भेटली तरी पण आपण जी बैलं आहेत त्यांच्या पण मुलाखती घेऊन आज आपला पूर्ण ब्लॉग बनवणार आहे विजय गाडीकडे आलेलो आहे नाव काय तुझं विघ्नेश आपल्या बैलांची नावं याचं नाव बबल्या आणि हा भारत आज भारत आणि बबल्याने तुम्हाला विजय मिळवून दिलाय गुलाल मिळवून दिला त्याबद्दल काय बोलशील तू खूप आनंद होतोय आज दोन गुलाल झाले पहिली पण जिंकली ही पण जिंकली पहिली पण शर्यत तुमची झाली का हो दोन झाले आज सामना झाला तुम्हाला म्हणजे ते हेच दिलं आणि आता दुसरी शर्यत तर तुमच्या बैलांनी तुम्हाला जिंकूनच दिले तर आज तुमच्या आनंदाबद्दल काय सांगशील तू आनंद म्हणजे खूपच आला आहे कारण बैल आम्हाला कधीच नाराज करत नाही बैल हे तुमची जोडी जी आहे तुमची नाही हा देसाईचा आहे आणि हा घेसरचा आहे घेसरचा आणि देसाईचा हा आणि या सध्याच्या चालू सीझनमध्ये तुमच्या किती शर्यती झाल्या आमच्या खूप शर्यती झाल्या पण दोन तीन शर्ती फक्त गेल्या त्यामधून धन्यवाद भाई तुझं की तुमची गाडी आज गुलाल मिळवला तुमचं अभिनंदन करतो धन्यवाद परत एकदा आपण आलो विजय गाडीकडे दादा तुझं नाव सांग आणि तुमच्या बैलांचा परिचय सांग माझं नाव विकी नंदू भोईर विकास पंडे यांच्या मालकीचा बैल आहे म्हणजे आमचा बबल्या ग्रुप आहे बबल्या नाव आहे बबलाचं या बैलाचं तर आम्ही भेंडशील बदलापूरमध्येच गाव आहे बदलापूरमध्ये हो जी बैल तुमचे बदलापूरचीच बैल आहेत बदलापूरचीच गावचंच मैदान आहे हो गावचंच बैलांचं नाव काय सांगितलं याचं बबल्या आणि तो सर्जा हा बबल्या आणि हा सर्जा ही तुमची घरची गाडी आहे का हो घरची गाडी मित्रांनो बघू शकता तुम्ही या मित्राच्या घरच्या गाडीने आज त्यांना गुलाल मिळवून दिला तुमच्या विरुद्ध गाडी कुठली होती गाडी सोनिवलीवालींची होती ना सोनिवली सोनिवली आज गुलाल झाला म्हणजे बैल आमचा आजारी होता खूप दिवस झाले दोन्ही बैल रिवर्स झालेले त्याच्या मुलं खूप दिवस झाले गुलाल नव्हता आम्हाला आणि आज बैलांनी गुलाल करून दिला तर आज जाम आनंद झाला आम्हाला आणि घरच्या मैदानात गुलाल झाला तर जास्तीच आनंद झाला आणि मालक ते बघा ते मालक आहेत दोन्ही मालक श्रीराम इरमाली आणि विकास ते बोलत नाही ते कॅमेरा जास्ती श्रीराम इरमाली आणि विकास पंडे मालक गाडी बबल्या ग्रुप बदलापूर
धन्यवाद, तुमचं अभिनंदन करतो मी तुमच्या गाडीचं. थँक्यू. मित्रांनो, तर आता आपण आलोय परत एकदा विजय गाडीकडे. दादा, तुमचा आणि तुमच्या बैलांचा परिचय द्या आम्हाला. आमचा ग्रुपचं नाव आहे राजापक्ष ग्रुप, आणि हा टिटवी आणि हा पक्ष, त्याचे मालक सुनील भोईर. आणि आज तुमचा विजय झाला, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आम्हाला? म्हणजे आज आमचा आता या मैदानातला दुसरा गुलाल आहे. आता दुसरा गुलाल झाला, आणि ती पण आमच्या घरच्या गाडीने दुसरा गुलाल केला. आणि तुमची गाडी कुठल्या नावाने पळते? आमची गाडी सगळ्या अड्ड्यात श्रुती सुनील शेठ भोईर गोलवली या नावाने पळते. आज तुमच्या बैलांनी तुम्हाला दोन गुलाल मिळवून दिले, तर तुमच्या बैलाची खासियत काय असेल ती आम्हाला सांगा. खासियत म्हणजे ही घरची गाडी अशी जुळलेली आहे की महाराष्ट्रात सगळ्यांना माहिती आहे या घरच्या गाडीचं. म्हणजे महाराष्ट्रात एवढं नाव आहे की सगळं ओळखतात. टिटवी पक्ष श्रुती सुनील शेठ भोईर असं नाव आलं ना तरी सगळ्यांना माहिती आहे घरची गाडी म्हणजे टॉपची गाडी. पळ कसा म्हणजे हा खालतून बुडातून खूप जास्त निघतो आणि पुढे सुद्धा वाढतो अशी बैलाची खासियत आहे. आणि हा टिटवी विरुद्ध कुठली गाडी होती? विरुद्ध सरकार बैल होता, सरकार आणि हा गरुड. आणि ते म्हणजे कुठली होती गाडी? कुठली होती गाडी? ती कोसगावची होती. कोसगावची होती. तर तुम्हाला तुमच्या शहरात आज तुम्हाला गुलाल मिळाला आहे, त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो मी. तर अजून काय सांगू शकता तुम्ही? अजून काय ना, आम्हाला बैलाने म्हणजे आज निराश नाही केलं. दोन्ही गाड्या आमच्या यांनी म्हणजे जिंकून दिल्या आणि गुलाल दिला, ते चांगलं झालं. आणि तुमच्या बैलांची तुम्ही म्हणजे कशी निगा राखता? आमची बैलांची निगा राखणारा आमचा हा पप्या हा दिलीप सोनावणे, हा सगळा करतो आमच्या बैलांचा. हॅलो, तुझं नाव काय? दिलीप चांद्राम सोनावणे. तू बैलांचा म्हणजे कसं दिवस आणि रात्री कसं त्यांचा सांभाळ करतो? त्यांना सकाळपासून सांभाळ तर रात्री 11 वाजेपर्यंत. म्हणजे खायला ना, खायला पहिले त्यांना दूध आहे, मग मका आहे, ज्वारी आहे ना, खाना आहे. आज तुझ्या सांभाळामुळेच ती बैल आज तुम्हाला गुलाल मिळवून देत आहे. आणि तुझं म्हणजे भरपूर असं योगदान आहे तुमच्या बैलासाठी. तर काका, तुमचं नाव काय? सुनील भोईर. तुम्ही काय सांगाल, तुमचा अनुभव काय सांगतो आम्हाला? बैलगाड्या क्षेत्रामध्ये तुमचा अनुभव खूप मोठा असेल, तुम्ही काय सांगाल त्याच्याबद्दल? अनुभव तर तसा पूर्ण म्हणजे लई जुना आहे आपला. काय म्हणजे या क्षेत्रामध्ये किती वर्षापासून आहात? मी या क्षेत्रामध्ये 1983 पासून आहे. खूप बैल तुमची झाली असतील. हा, मग 2013 पासून म्हणजे 10-12 बैल झाले आमची. तर दादा, तुमचं अभिनंदन करतो मी. आज तुमच्या गाडीने तुम्हाला दोन गुलाल मिळवून दिले आहेत. तर गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, बघू शकता ही छोटी छोटी वासरे आहेत, आणि बरोबर त्यांना पकडायला पण ही छोटी छोटीच मुलं आहेत. यांचा आज म्हणजे सराव चालू होता, आज त्यांना रेसल दिले. मस्त अशी छोटी छोटी वासरे आहेत. आत्तापासूनच यांना जशी शिकवण आपण देऊ तसे ते पुढं आपल्याला यश देणार आहेत. बघा, सर्व छोटी छोटी मुलं आहेत ना, ती त्यांना कसे धरतायत. मित्रांनो, तुम्हाला भीती वगैरे काय वाटत नाही का? काय तुमच्या बैलांची नावं कशी आहेत? बैलांची नावं बिवं आहेत का? मोठा तुमची बैल आहेत का दादा? आपल्या. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढं बघू शकता तुम्ही आमचा अवतार आज कसा झाला आहे तो. सगळ्यांच्या आनंदामध्ये आम्ही पण सामील होऊन आमच्या पण अंगावर गुलाल वगैरे सर्व मिळतो. तर आजचा आपला व्हिडिओ इथपर्यंतच, आपण भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला ब्लॉग बघायला खूप मजा येईल, त्यामुळे आणि जर आपले व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल तर लाईक करा, आणि जर आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करा, आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वांनी सबस्क्राईब करा. चला, आपण भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये.